आंदोलनकर्त्यांकडे पुन्हा एकदा जाऊयात अमोल उद्योग मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की एकीकडे माती परीक्षण सुरू राहू देत चर्चा होत राहील आपण चर्चा करूयात लोकशाही मार्गाने उद्योग मंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की चर्चा करूया माती परीक्षण सुरू राहू दे त्यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल ग्रामस्थांनी ही गोष्ट मान्य करायला काही हरकत नसावी मुळात काम चालूच झालं आहे ग्रामपंचायती ग्रामस्थ यांचं मत लक्षात न घेता त्याच्यावरही अर्जून अजूनवरून दडपशाही होते तर हे एक भीतीचं दडपणाचं जबरदस्तीचं जे वातावरण आहे त्याच्यात चर्चा कशी काय होऊ शकते मुळात आज आमची जी मिटिंग झाली त्याच्यात हेच ठरलं की बाबा हे त्यांना जर सर्वेक्षण असं लादू शकतात तर उद्या चर्चेतून काही पर्याय निघेल याच्यावर लोकांचा विश्वासच उडेल ना साहेब आज प्रश्न असा आहे की पहिली स्टेप जर पहिले जी जी पाई है, ना ना है, सा सा जी पायरी आहे तीच लोकांना विचारात न घेता केली जाते तर चर्चेचा फारसाही असू शकतो तर मुळात पहिल्यांदा तुम्ही सर्वेक्षण थांबवा ही पोलीस फोर्स सगळी आहे ती पाठी घ्या त्या केसेस बिसीस आहेत त्याचा काहीतरी हे करा त्याच्यानंतर चर्चा करायला लोक तयार आहेत कधी ते आधीही तयार होते पण चर्चेचा ऑफिशियल कधी असा पुढा पुढाकार घेतलाच गेला नाही अजूनही होऊ शकतो पण मुळात पोलीस फोर्स पाठी घ्या त्याच्यानंतर हे काम थांबवा आणि त्याच्यानंतर चर्चेला तयार आहोत ह्या दोन अटींवरती दो आमच्या मगाशी चर्चा झालेली आहे कविता तर एकंदर आंदोलकांची नेमकी मागणी काय हे आपल्याला लक्षात आलं त्यांचं म्हणणं आहे की काम थांबवा आणि जे पोलीस इथं दर लावलेलं ला आहे ते मागे घ्या पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त लावलेला आहे प्रतिबंधात्मक कारवाया तिथल्या आंदोलकांवर होत आहेत अनेक जणांना ताब्यात घेण्यात ता आलेलं आहे प्रसंगी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर केला जातोय लाठीचार्ज केला जातोय हे सगळं थांबवा पोलीस फोर्स मागे घ्या माती परीक्षणाचं सुरू झालेलं काम थांबवा चर्चेसाठी आम्ही तयार आहोत आंदोलकांची भूमिका तर दुसरीकडे माती परीक्षण सुरू राहील आपण चर्चा करू शकतो सरकारची भूमिका या सगळ्या डेडलॉक बदना काय सुवर्ण मध्य निघतोय आणि बारसूमधलं तापलेलं वातावरण शांत होतंय का याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल या चर्चेमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत सहभागी झाले आणि जिथे आंदोलन सुरू आहे तिथून करते सुद्धा सहभागी झाले चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट